पहाटेची वेळ होती आणि काही उंदीर घराबाहेर खेळत होते ते खेळण्यात मग्न होते खेळत असताना त्यांनी पाहिले की समोरून एक मांजर धावत येत आहे ते पाहताच ते सैरा वैरा पळू लागले त्यातील एक उंदीर घरामध्ये पटकन शिरला आणि त्याच्या मागोमाग ती मांजर सुद्धा शिरली तो उंदीर स्वतःला वाचवण्यासाठी पळा पळा म्हणत एका बर्णीत शिरतो जसा तो तशी ती मांजर सुद्धा त्या बर्णीव येते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते ती म्हणते याला कसे बाहेर काढू आणि ती विचार करायला लागते तर उंदीर त्या मांजरीला चिडवण्यासाठी म्हणतो आत ये मणी ती मांजर रागवते आणि एका ठोकळ्यावर चढून त्या बरणीमध्ये हात घालून त्या उंदिराला पकडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणते ये बाहेर ये परंतु तिचा हात काही त्याजवळ पोहोचत नाही मग ती शक्कल लढवते तिच्या लक्षात येते की बाहेर या उंदिराचे काही मित्र दारात उभे आहेत म्हणून ती गपचूप एका मडक्या मागे जाऊन लपते त्या उंदराच्या मित्रांना वाटते की मांजर निघून गेली म्हणून ते घराच्या आत येतात आणि त्या बर्णीच्या अवतीभोवती उभे राहतात परंतु त्या उंदराला माहीत असते की ती मांजर त्या मडक्या मागे लपलेली आहे म्हणून तो त्यांना म्हणतो अरे नका येऊ तरी पण ते उंदीर त्याची मदत करण्यासाठी तिथे जमा होतात काय बरं झालं असेल मुलांना इथे सांगा पाहू तर त्याचे मित्र एकजुटीने ती बरणी खाली पाडतात आणि जशी बरणी खाली पडते तसा तो उंदीर बरणीच्या बाहेर येतो आणि त्याच वेळी ती मांजर सुद्धा त्या मडक्याच्या मागून बाहेर येते आणि त्या उंदरांच्या मागे पळू लागते ते उंदीर म्हणतात चला पळा पळा आणि ते बाहेर निघून जातात तर मुलांना आपल्याला या गोष्टीतून काय कळते की आपण एकजुटीने आणि नेहमी आपल्या, ने आपल्या बुद्धीचा वापर करून काम केले पाहिजे